त्याला वाटतं की आपण खूप दिवस जिवंत राहणार आहे, पण तो ऍक्च्युअल मध्ये तसं होत नाही. ऍक्च्युअल मध्ये काय होतं की आपल्याला वाटतं की आपण खूप दिवस जिवंत आहे. तर हा भ्रम कोणी निर्माण केलेला आहे? हा भ्रम निर्माण केलेला आहे मी ना, मी एक सेटल माइंड पर्यंत पोहोचूस तर खूप वेळ निघून जातो. पहिली गोष्ट तर अंडरस्टँड होत नाही, सर्वात महत्वाचं. आणि अंडरस्टँड होणारे जे असतात ना, ते खूप रेअर असतात. महाराज चक्र अंडरस्टँड होण्यासाठी खूप रेअरली जेम्स तयार होतात, असे लोक तयार होतात. आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्तीला धम्म कळतो, परंतु धम्म सुद्धा त्याचा इगो बनून जातो. हे माहिती आहे का? जर प्रॉपर ट्रेनिंग नसला, प्रॉपर एज्युकेशन नसला आपला, तर धम्म सुद्धा आपल्यासाठी इगो सारखं काम करतो. याची उदाहरणं खूप आहेत. याच्यासाठी प्रॅक्टिसचीच उदाहरणं बघा, तुम्हीच तुम्ही चेक करा, खूप आहे. स्पेशली कोर्स करून येणार आहे, स्पेशल त्यांच्या लाईन्स असतात त्या टाईपच्या. मी एवढं केलं, मी तेवढं केलं, एवढे हे झालं, तेवढं ते झालं. ही गुलामगिरी आहे. ही गुलामगिरी जी आहे ही दिसत नाही. ही गुलामगिरी सोन्याच्या पिंजऱ्यासारखी असते. इगो काय करतो? सोन्याचा पिंजरा तयार करतो आपल्यासाठी. आपण एकाच ठिकाणी बसून राहतो. हे खूप डेंजरस आहे. मग ह्या ज्या सुखद वेदना किंवा सुखद एक्सपिरियन्स जे आपण फील करतो विदाउट अनमाइंडफुलनेस, विदाउट माइंडफुलनेस, विथ अनमाइंडफुलनेस, विदाउट माइंडफुलनेस, विथ अनमाइंडफुलनेस, विदाउट माइंडफुलनेस, ओके. अजागरूकपणे ज्यावेळेस आपण सुख उपभोगत असतो, त्यावेळेस ते संस्कार आपल्याला गुलाम बनवत असत. मी जे आज जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक वस्तू गोष्टी तुम्ही सोडून द्या, नाही सुटत, नाही सुटत. गुलामगिरी इतकी सोपी नसते. तुम्हाला जखडून ठेवणं हे काम आहे महाराज. बघा, हे जे वाक्य आहे जवळपास आजपासून 8 ते 9 वर्ष आधीचे, राईट? परंतु त्यांचं मिनिंग आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणारा धम्म हा अकालिक राहील. हे वाक्य किती मस्त. मीला आसक्ती आहे सुखासाठी. मीची आसक्ती जी सुखासाठी आहे, तो एक भ्रम आहे. मीची जी आसक्ती जी सुखासाठी आहे, तो एक भ्रम आहे. लोकधम्म म्हणजे काय? की लोकांनी निर्माण केलेलं जे काही आहे, सुखद संकल्पना, सुखाविषयीच्या संकल्पना, दुःखाविषयीच्या संकल्पना, त्या विचारांच्या साम्राज्यामध्ये आपण गुंतून राहणं जास्त लोकधम्म. इवन तुम्ही जर कोणी निर्माण केलेल्या, कोणी म्हटलं की ही पॅन्ट खूप चांगली आहे, हा कलर खूप चांगला आहे,
आणि तुम्ही त्यालाच फॉलो करताय, तुम्ही त्याला फॉलो करताय. म्हणजे शब्द बघा, शब्द खूप महत्वाचे असतात ना. तुम्ही त्याला फॉलो करताय, जिथं फॉलो करणार तिथं तुम्ही गुलाम होणार. भगवान बुद्धांनी मनाला स्वतंत्र करणारा धम्म दिलाय, तुम्हाला फ्रीडम हवं आहे दुर्गुणांपासून. फॉलोअर हा वीक असतो, प्रॅक्टिशनर हा स्ट्रॉंग असतो. फॉलो नाही करायचं आपल्याला काहीच. ओके, जो फॉलो करतो, जो जो पळतो ना, तो वीक असतो. जो पाठीमागे पळणारे वीक असतात. फॉलो नाही करायचं. मग ही जी आसक्ती आपण बघत आहे, 6 इंद्रियांतर्फे उत्पन्न होते कंटिन्यू, याला ब्रेक करणं खूप महत्वाचं आहे. इवन ब्रेक करून सुद्धा असं समजू नका की ब्रेक केलं बा, एकदा मी पालन नाही केलं तर मी दुसऱ्यांदा करणार नाही, असं नाही होत. तुम्हाला ती सेन्सेशन, ती वेदना पुन्हा दुसऱ्यास उत्पन्न होते आणि प्रयत्न करते तुम्हाला जखडण्यासाठी. तर ही जी आसक्ती आहे मीची, सुखाप्रती आणि आनंदाप्रती, हे एक सर्वात मोठा भ्रम आहे. आपण डिल्युजन म्हणूया, मोहा. या मोहामध्ये आपण असंख्य जन्मापासून भटकत आलेलो आहे आणि असंख्य जन्मापासून आपण कंटिन्यू रन होत आहे. आपण मृगजळाच्या मागे आहे, ज्या काही आपल्या संज्ञा आहेत, ज्या काही आपल्या मेमरीज आहेत, ते मृगजळ आहे आपल्यासाठी. आजपर्यंत तुम्ही सांगा की तुम्ही संपूर्ण आयुष्य जवळपास आज या ग्रुपमधले 60, 70, 65, 56 या रेंजमध्ये अर्धा आयुष्य तर निअरली फिनिश झालेलं आहे, अर्धा आणि क्वार्टर लाईफ. आजपर्यंत तुम्ही सांगा की जेवढ्या सुखद वेदना तुम्ही घेतल्या, जेवढ्या हॅपी फिलिंग्स तुम्ही एन्जॉय केले, तुम्ही सॅटिस्फाईड झाले का आतापर्यंत? कि चला बा, आता हे एवढं सुखद वेदना घेतले मी, आता मला डबल नाही पाहिजे, काही गरज नाही आहे, असं आलं का म्हणत कधी? एकदा आलंही अशी ना, सपोज दुसऱ्यांदा ती फिलिंग आली का, आपण त्याला त्याला थांबवलं का संतुष्टीनं? दुःख न होता त्या वेदनेला आपण जाऊ देऊ शकलो का? नाही. एकच प्रकारच्या रेस्टॉरंट मध्ये आपण का पळतो दरवेळेस? एकच प्रकारची टेस्ट आपल्याला का पाहिजे दरवेळेस? एकाच प्रकारचे स्पर्श आपल्याला का पाहिजे दरवेळेस? एकाच प्रकारच्या डोळ्यांना सुखद दिसणारे चित्र का पाहिजे आपल्याला दरवेळेस? कारण की ही आपली गुलामगिरी आहे. गुलामांना एकाच ठिकाणी ठेवल्या जात असतं. सेम पद्धतीनं आपल्याला एकाच प्रकारच्या हॅपीनेस, एकाच प्रकारच्या अनहॅपीनेस मध्ये ठेवल्या गेलेलं आहे. ठेवल्या गेलेलं नाही, हे आपण स्वतः निर्माण केलेली कैद आहे, जी दुसरा येऊन कोणी तोडणार नाही. पण ती तोडण्यासाठी भगवान बुद्धांनी ही शिकवण दिली आपल्याला जागरूकतेची. खरंच बा, मी बोलण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे विषय घेऊन बोलतो आणि त्याच्यातच मला आनंद उत्पन्न होतो का? एका विशिष्ट प्रकारच्या संभाषणामुळे मला दुःख उत्पन्न होतं का? आपण आपली हॅपीनेस, आपला आपलं प्लेजर कोणत्या क्वालिटीचं ठेवत आहे? का आपला हॅपीनेस, आपला जॉय, आपला प्लेजर जे आहे ते विथ जाना उत्पन्न होते का? इवन जाना मधलं हॅपीनेस सुद्धा कैद आहे. जिथं त्याग नाही तिथं कैद आहे. तर याच्यातून निघायचं कसा? याच्यातून निघायचं फक्त
एकाच पद्धतीनं दुःख निरोध, एकाच प्रकारचं बघा. इवन आता बरेच लोक टूरला येतात, ओके, टूरला आल्यानंतर हे विसरून जातात की आपण महाराष्ट्र सोडलाय. मग सर्वात मोठी गुलामगिरी कोणती? चव. मला जी 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 चव घरी आहे तशीच प्रत्येक ठिकाणी भेटली पाहिजे. इम्पॉसिबल आहे, ओके. हे इम्पॉसिबल यामुळे असतं कारण की त्या देशाची संस्कृती, त्या देशाची काय म्हणतात, त्या देशामध्ये उत्पन्न होणार साधन संपत्ती, भाजीपाला, मसाले, एव्हरीथिंग डिफरंट राहत. ज्यावेळेस एव्हरीथिंग डिफरंट राहत, जेव्हा संस्कृतीच डिफरंट आहे, तर मग चव समान कशी? मग ती चव आपण शोधत बसतो. तर हे काय राहतं की ही गुलामगिरी राहत. बघा, मी फक्त उदाहरण दिलंय. त्या प्रकारच्या चवी, त्याच प्रकारचे अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी प्राप्त करण्याची इच्छा ही आपल्याला दुःखी करून टाकते. मग काय होतं की इनडायरेक्टली आपण असं जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो, तर आपण मिरचीमध्ये साखर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कुठून भेटणार आहे? कोणतीही मिरची गोड नसणारच आहे. तसंच लोक धम्म जे असतात हे दुःख उत्पन्न करणारे असतात. तुम्ही त्यामध्ये कितीही सुख शोधा, इम्पॉसिबल आहे. लोक धम्मामध्ये सुख कधीच भेटणार नाहीये. तुम्ही कितीही ट्राय करा, लोक धम्म हे फक्त दुःखासाठी देण्यात आलेले आहे, कैदेमध्ये ठेवण्यासाठी आलेले. तुम्ही जेलमध्ये जाऊन तुम्ही हॅपी राहून दाखवा बरं, कसं होणार आहे? नाही होऊ शकत. ती जागाच ती जागाच अनसॅटिस्फॅक्टरी आहे, ती जागाच असंतुष्ट करणारी, ती जागाच दुःख उत्पन्न करणारी आहे. मग तिथं जाऊन तुम्ही सुखाची अपेक्षा जर करत आहे तर इम्पॉसिबल आहे. सेम पद्धतीनं जे अनुभव आपल्याला टेस्ट, टच, माइंड, साऊंड, स्मेल यांना आलेले, सेम पद्धतीचे अनुभव आपण प्राप्त करण्याची इच्छा ज्यावेळेस ठेवते हाच सर्वात मोठा भ्रम आहे. आणि ज्यावेळेस आपण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो ही आसक्ती आहे. आसक्ती सुद्धा ओळखता आली पाहिजे आपल्याला. आसक्ती काय करते? मन आणि पदार्थाच्या मध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण करते सरासर. काय करते? ओढ निर्माण करते. कोणत्याही गोष्टीकडे निर्माण होणारी ओढ ही आसक्ती असते. इतकं फ्रीडम आपल्या मनाला ज्यावेळेस निर्माण होईल, त्यावेळेस आपल्या निर्माणाचे दरवाजे उघडायला सुरुवात होईल. निब्बान हे मीला सोडण्यापासूनच सुरुवात होते, हे कधीही लक्षात ठेव. चाल हे सेशन चालो ना चालो, हे टॉक चालो ना चालो, परंतु माझं हे वाक्य कधीही लक्षात ठेव. चाल ज्या दिवशीपासून मीचे लाड तुम्ही पुरवणं सोडून देसान, त्या दिवशीपासून तुमच्या निब्बानाच्या प्रक्रियेला सुरुवात होत जाईल. जोपर्यंत तुम्ही या मीचे लाड पुरवते, तोपर्यंत तुमचं निप्पान तुमच्यापासून दूरच जात. मी काही तुम्हाला भीतीने दाखवत, सत्य सांगत आहे, तुम्हाला सत्य सांगत आहे. तुम्हाला मी हे पण एक सत्य आहे की मी माझ्या गळ्यातून रक्त पडूस तरीही प्रवचन दिले, तरीही मारा तुम्हाला अटकून ठेवणारच आहे. इवन भगवान बुद्धांनी तर अपेक्षा ठेवली नाही कधी की माझी मी जेवढ्यांना प्रवचन देते ते सर्वच निब्बानापर्यंत पोहोचा. नाही, त्यांची मनात असे नाही करू नये म्हणून, परंतु नाही होऊ शकत. कारण की जसं प्रवचन ऐकून घेसान, जसं सत्य ऐकून घेसान, थोड्या वेळानं हॅबिट्स तुम्हाला पुन्हा रुटीनवर आणून घेईन संसाराच्या. सोबत नाही, हे भगवान बुद्धांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींसोबत आणि भिक्खूंसोबतही व्हायचं.
आपण कुठे आहे? पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण प्रयत्न करत नाही. वेळ ही फक्त भ्रम आहे. संज्ञा, वेळेची संज्ञा जी आहे, वेळेची मेमरी जी आहे, वेळेची कन्सेप्शन जी आहे, हा भ्रम आहे. वेळ आपल्या विचारांमधून उत्पन्न होत असते. आपण म्हणतो किती वेळ राहिला, कुठे आहे वेळ? दाखवा बरं, दाखवा. घड्याळीमध्ये, आपण म्हणू घड्याळीमध्ये. घड्याळ तर वेगवेगळ्या पार्टनं बनवलेली एक यंत्र आहे. वेळ कुठे आहे? वेळेची व्याख्याच ही आहे. टाइम इज काय? थिंकिंग बिटवीन पास्ट टू प्रेझेंट क्रिएट टाइम. भूतकाळाकडून भविष्यकाळाकडे विचार करण्याच्या प्रवृत्तीला वेळ म्हणतात. हा वेळ काही जास्त नाहीये. हा वेळ आपल्याला आपल्या पहिल्या शिलानं निर्माण करून दिलेला आहे. पानातिपाता आणि पुण्य, हे शील आणि पुण्य. ज्या वेळेस तुम्ही पुण्य करतात आणि तुमच्यासोबत शील पण आहे, तर ते तुमचे पुण्य खूप प्युअर आहे. खूप प्युअर आहे. म्हणून कंटिन्यू आपण ज्या वेळेस या मी साठी काम करत आहे, तर आपली आपली आपण आपली जेल खूप पक्की करत आहे. जी जेल आपल्याला या संसारामध्ये अडकून ठेवण्यासाठी बनवल्या गेलेली इमारतर्फे, त्याला दुर्गुणांची जेल म्हणतात. आणि या विचारांपासून बिलकुल दूर होऊन जा की माझ्याकडे वेळ आहे. हे तो विसरून जातो. आपल्याकडे वेळच नाहीये. कोण म्हणतं आपल्याकडे वेळ आहे? कुठे वेळच नाही आपल्याकडे. जर वेळ आपल्याकडे असत तर हे वय वाढणं थांबलं असत, हे दिवस रात्र थांबलं असत. आपल्याकडे वेळच वेळ त्यावेळेस आहे ज्यावेळेस आपण निपान स्थित होऊन जाऊ. तिथून वेळ राहणार नाही. तिथून वेळ नावाची संकल्पना संपून जाईल आणि आपल्याकडे वेळच वेळ आहे. याचा अर्थ आपण कुठंच नाही. खूप सूक्ष्म आहे, खूप मायन्यूट मायन्यूट आहे. एकदम एकदम बारीक रित्या हे सर्व काम करत आपल्यासोबत. अनुसय लेवल म्हणजे याला सूक्ष्म दुर्गुण म्हणतो आपण. बट खूप ट्रिमेंडसली काम करत. आणि ज्यावेळी तुम्हाला समजायला लागतं ना, त्याचा जॉय अलगच असतो. एक त्याचा आनंद खूप अलग असतो. धम्म जेव्हा आत्मधून उद्भवतो ना, खूप चांगला आहे, अतिउत्तम. त्याच्यासारखं जगात काहीच नाही. परंतु आपण खूप भ्रमित झालेलो आहे या हॅपीनेस अनहॅपीनेस मुळे. पण कंटिन्यू रन होत राहतो. एकाच्या मागे पळतो, एकापासून पळतो, एकापासून दूर पळतो, एकाच्या पाठीमागे पळतो. आवड असली पळणार, नावड असली पण पळणार, पण दूर. किती डेंजरस आहे. आणि आपण विचार करत आहे की चला जाऊ दे ना, माझ्याकडं अजून 20-30 वर्ष आहे. जगीन मी 40 वर्ष, अजून जगीन 50 वर्ष, करूया नंतर. कुठून करणार? आताच तर हात पाय दुखायला लागतात, आताच तर पाठीचा कणा दुखतो, आताच तर मान दुखायला लागते, नंतर कुठून करणार? 60 मध्ये हे हाल आहे, तर 70 मध्ये काय हाल होतील? 65 मध्ये काय हाल होतील? डेंजरस आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही जगताय, तुम्ही समोर समोर चाललंय, तुम्ही मोठे होऊ लागले. नाही, एकही दिवस गेला नाही पाहिजे. एकही दिवस
जितके पुण्य रिसीव करता येईल एका दिवसामध्ये, जितक्या वेळेस काम करता येईल तुम्हासाठी, तेवढ्या केलं गेलं पाहिजे. मी हे नाही म्हणत की तुम्ही धम्म मंगलमसाठी करा, तुम्ही कुठेही करा, परंतु एव्हरी डे तुम्ही स्पेंड करा धम्मासाठी. हे आहे इम्पॉर्टंट, ना की सुखाच्या मागं पळणं आणि दुःखापासून पळणं. ह्या तर हे तर ॲनिमल्स करतात, ॲनिमल्स सुद्धा तसंच वागतात. आपण आपण खूप खूप माखलेलो असतो, आपल्या विचारांना खूप महत्त्व देतो. मी हा विचार केलाय म्हणून हे सर्व बरोबर आहे, मी हे विचार करतो म्हणून हे सगळे योग्य आहे, या भ्रमित करणाऱ्या गुलामगिरीला सोडून दिलं पाहिजे. माणसांची महानता त्यागापासून होत असते. ओके, तुम्ही जर त्यागच नाही केला कुठून महान होणार आहे? वस्तूंच्या मागं पळणं, या संसाराच्या मोहाच्या मागं पळणं समान आहे. किती वेळ राहतोय आपण प्रॅक्टिस मध्ये ते पण महत्वाचं आहे. बस झालं प्रमोशन, झालं प्रॅक्टिस की उठले, लागले कामाला. लेडीज ज्या असतात त्या स्वयंपाकघरात जातात, पुरुष जे असतात ते बाहेर पडलेला पेपर उचलतील आणि पुन्हा त्याच भूतकाळामध्ये चालले जातील, तो साठा पुन्हा जमा करता येईल. आज आपण पावसाळ्यांना भेटण्यासाठी पळपळ करतो, आजपासून 50 वर्ष आधी पावसाळ्या होईल तर आपल्यासारखेच होते, परंतु त्यांचं जीवन त्यांनी जे टाकलेलं आहे, त्यांनी जो त्यांचा वेळ कशामध्ये टाकलेला आहे, त्याच्यावरून त्यांची महानता ठरली. आपण कुठं टाकतोय, आपण काय करतोय, ते खरंच आपल्याला ग्रेटनेस कडे नेणार आहे का, हे आपण चेक केलं पाहिजे. ह्यामुळं आपण कधीही या भ्रमामध्ये नाही राहायचं की माझ्याकडे खूप वेळ आहे आणि मी करणार आहे. चला ठीक आहे ना, आज प्रॅक्टिस नाही करत, उद्या करणार आहे. हे वाक्य तर स्पेशली या ग्रुपमध्ये जे झोपलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. जे लोक झोपलेले आहेत, जे लोक टाइमपास करतायत त्यांच्यासाठी आहे. जर हे प्रवचन ऐकत असतील, हे वाक्य जर त्यांनी ऐकलं असेल तर वेलकम, हॅपी होऊन जा आणि कंटिन्यू करा तुमचा तुमचा जो प्रवास आहे भ्रमाचा. कारण की भ्रमाचा प्रवास जो असतो तो फक्त दुःखाच्या डेस्टिनेशन पर्यंतच येऊन जाणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं डेस्टिनेशन कुठंच नाही आहे. सुख आणि शांततेमध्ये जर निवडायचं असेल ना, तर कधी शांततेला निवडायचं, सुख आणि संयमामध्ये निवडायचं असेल तर संयम निवडायचा. संयम हा आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातो आणि ते ठिकाण फक्त शांतता असते. म्हणून आपण विचार करायचा आहे या सर्व गोष्टींवर की जो धम्म आपल्याला सध्या प्राप्त होते, खरंच आपण त्या दृष्टिकोनातून निब्बानाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आय थिंक एवढं इनफ आहे, एवढं इनफ आहे.